बातमी भंडाऱ्यातून एका वाघानं थेट लग्न मंडप गाठला आणि एकच खळबळ उडाली. वाघाच्या शोधाकरता वनविभागाकडून गस्त घालण्यात येते, मात्र तरीसुद्धा या गावातल्या ग्रामस्थांमध्ये वाघोबाची प्रचंड दहशत आहे. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातल्या धामणेवाडा परिसरात भर लग्नात वाघानं एंट्री घेऊन दहशत निर्माण केली होती. सुंदर टोलामधली एक महिलाही या वाघाच्या हल्ल्यात जखमी झाली होती. या घटनांनंतर वनविभाग चांगलाच सतर्क झाला आहे. सद्य परिस्थितीत या वाघानं वनपरिक्षेत्रात प्रवेश केल्यामुळं वन्यजीव प्रेमींनी सुटकेचा निश्वास सोडलाय. कानपूर बॅकवॉटरच्या मागील गाव आहे धामणेवाडा, तिथं त्या गावाला लागून त्याचे पगमार्क्स मिळाले आणि गावकऱ्यांनी पण सांगितलंय का तिथं त्यांना वाघासारखा असल्याचा दिसलाय. पण त्यानंतर त्याचे पगमार्क्स जे आहे तिथं घनदाट अरण्य असल्यामुळं आम्हाला असं वाटतं त्याने जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या क्षेत्रातला नसल्यामुळं तो आपली जागा बदलतोय. जागा बदलत असताना ज्या ज्या गावाच्या जवळ जातोय तिथं तिथं आम्ही गावकऱ्यांना आवाहन करतोय की बाबा त्यांनी संध्याकाळच्या वेळेला एकटं बाहेर पडू नये सकाळी, आणि विशेषतः सकाळी सकाळी या दोन्ही वेळेस बाहेर पडू नये, आणि कुठं दिसला तर त्यांनी वनविभागाला कळवावं. सध्या हा वाघ या भागात आढळून आला नसला तरी गावकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे. वनविभाग तसंच वन्यजीव प्रेमी सीमावर्ती भागात या अनोळखी पाहुण्याच्या हालचालीवर नजर ठेवून आहेत. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा.